आपल्या इथं 3,000 दिलं तरी टाळी वाजत नाही. अजून पाहिजे, अजून पाहिजे, तो तुमचा अधिकार आहे. त्याबद्दल मी कधी कुणाला नावमेद करणार नाही किंवा नकारात्मक बोलणार नाही. शेवटी किती कष्ट आपण घेतो, पाण्याची, विजेचा, मशागतीचा, त्याच्यामध्ये जो काही खर्च येतो, पाऊस असा लागल्यानंतर तण वाढतं, खूप समस्या आहेत. खताच्या किमती वाढतायत, आता तर डीएपी बाजारातच नाहीये. बाकीची खताच्या किमती, युरिया आणि बाकीच्या कशा वाढल्यात ते तुम्ही बघताय. तरी पण मी परवा दौंड तालुक्यात होतो, मला वाटतं पारगावला तिथं सभा होती, असाच शेतकरी मेळावा मोठा झाला. तिथल्या कारखाना सुरू करण्याच्या करता तुम्ही काही सभासद बँकेच्या मिटिंगला आला असाल. दिगंबर दुर्गाडे, संजय जगताप, दत्तामा वर्णे, मी, दत्तोबा येळे, संभाजी होळकर, आम्ही सगळ्यांनी राजकारण न आणता तिथं 38 कोटी रुपयाची सवलत दिली. जसं माग भोरच्या राजगड कारखान्याला दिली होती की तोही कारखाना चालावा, तो या कारखान्यात मार्ग निघाला तर निराणी शुगर खूप मोठा कारखानदार कर्नाटकचे आहेत, त्यांचे मोठे मोठे कारखाने, ते दररोज अंदाजे जे क्रशिंग करतात त्यांचं वर्षाचं क्रशिंग जवळपास टोटली आपलं किती झालं, 13,25,000, 11,98 रिकव्हरी, 3,020 भाव आणि 15,54,000 साखरेची पोती, 7,22,00,000 युनिट आपण एक्सपोर्ट केली, अंदाजे 45 कोटी रुपयाची वीज आपण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला दिली, बाकीची आपण इन हाऊस आपल्या कामाच्या करता वापरली, आणि इथेनॉल 2,50,000 लिटरचं जे दिलं त्याच्यामध्ये एकूण 1,11,00,000 बरोबर ना, 1,11,00,000 आपण आरएस तयार केलं आणि त्याच्यातनंच इथेनॉल पण तयार केलं. परंतु हे सगळं करत असताना आपल्याला त्याच्याही पुढे जायचंय. आपल्याला जर एकतर उशीर झाला, आपल्याला आपलं सोमेश्वर शैक्षणिक संकुल उभं करताना परवानग्या घेताना त्याच्यामध्ये पवार परिवाराने तर मला वाटतं 6 कोटी रुपये दिले, 6 कोटी रुपये त्या ठिकाणी दिले त्या काळात, म्हणजे त्याला 5 वर्ष झाली असतील, 8 वर्ष, साधारण 5 वर्षात रक्कम दुप्पट होती, म्हणजे आजच्या बाजार भावाकडे 12-15 कोटी रुपये झाले आजचे. हा गळ्याच्या खोटं बोलत नाही. परंतु मित्रांनो, या प्रकारे ते वाढत असतं आणि मी माळेगावच्या परिसरामध्ये बघतो, पवार साहेबांनी तिथं सुरुवातीला शैक्षणिक संकुल उभं केलं, बिस्लरी सुरुवातीला उभी राहिली, त्याच्यामुळं तिथली इतकी मुलं डी फार्मसी बघायला मिळतात, बी फार्मसी बघायला मिळतात, इंजिनियर झालेली, एमबीए झालेली, इतकी मोठ्या प्रमाणावर मुलं मुली प्रत्येकाच्या घरोघरी आपल्याला तिथं पाहायला मिळतात. आता आपल्याकडे पण होतंय, आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं आपण शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या कॉलेजच्या इमारतीचं उद्घाटन केलं, 10,35,00,000 रुपये आपण सोमेश्वरच्या सभासदांनी आणि काही पवार चॅरिटेबल ट्रस्ट आणि या सगळ्यांचे मिळून आपण त्या शैक्षणिक संकुलामध्ये घातलेले. त्याच्यामध्ये श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ मुलींचं वसतिगृह 2,90,00,000 रुपये, प्रत्येक रूम मध्ये साधारण आमच्या 4 मुली राहतील आणि 96 किती मुलींचं, 108 27 चोक असं काहीतरी, साधारण तेवढ्या मुली राहतील, तेवढ्यावर आपण थांबणार नाही. मी आज बघितलं तिथं झाडं पण चांगल्या प्रकारे पलीकडे लावलेली आहेत, ब्लास्टिंग घेऊन झाडं लावली जात आहे, त्याच्या संदर्भात सगळा परिसर बदलतोय, थोडा वेळ लागतोय कारण पैसा लागतोय, आणि त्याच्यामध्ये डिवायडर, बाकीची सगळी स्वच्छता, दर्जेदार शिक्षण, आता मुलांचं एक वसतिगृह आपल्याला करायचंय.